सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी, महागाई भत्त्यामध्ये झाली वाढ। चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, 48 लाख कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांना 3% महागाई भत्ता जाहीर। बघा मित्रांनो, केंद्र सरकारमधील 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता DA आणि महागाई मदत DR मध्ये 3% वाढीची भेट मिळाली आहे। DA DR दर सामान्यतः सप्टेंबर महिन्यात घोषित केले जातात। बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने DA दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। 1 जुलैपासून देय असलेला महागाई भत्त्याचा दर आता 50%वरून 53% असा झाला आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। थकबाकीसह मिळणार महागाई भत्ता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ऑक्टोबर महिन्यात पगारात मोठी वाढ मिळणार आहे, कारण 1 जुलै 2024 पासून या निर्णयाद्वारे महागाई भत्ता लागू होणार आहे। त्यामुळे महागाई भत्ता आणि महागाई भत्ता सवलत या दोन्हीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनात मिळणार आहे। निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक मोठी बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।